चमचमीत खमंग रेसिपीसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. आज मी तुम्हाला दाखवते मिश्र डाळीचे अप्पे. सुरुवात करूया. इथे मी घेतले मसूर डाळ, म्हणजे एक वाटी मसूर डाळ आहे, एक वाटी मुगाची डाळ, एक वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी तांदूळ. असं सगळं घेऊन आम्ही ह्याला भिजत ठेवलं एक दोन ती तीन तास आणि त्याच्यानंतर ते मिक्सरला पूर्ण पाणी गाळून घेतलं आणि मिक्सरला असं दरदरीत चांगलं असं वाटलेलं आहे, पूर्ण पातळ नाही केलेलं आहे आपण. आता ह्याच्यामध्ये जाईल आलं लसूण क्रश घ्यायचं आहे एक टेबलस्पून. हिरवी मिरची घेतली आपण तीन घेतले आहेत, ते क्रश करून घेतलेले आहेत. एक कांदा आहे बारीक चिरलेला, ह्यात तुम्ही व्हेजिटेबल्स पण घालू शकतात, बारीक चिरून गाजर घालू शकतात, कोबी घालू शकतात, पालेभाजी घालून करू शकतात. कोथिंबीर घालते थोडीशी, त्यानंतर मीठ चवीप्रमाणे आणि हळद पाव टीस्पून. पण हे मिक्स करून घेऊया. त्याची पोरिंग कन्सिस्टन्सी चांगली झाली पाहिजे, त्यामुळे आपण काय करूया, आता त्याच्यात थोडंसं पाणी घालूया. थोडीशी, जास्त नाही घालायचं, अगदी पाव कप आधी घालायचं आहे, नाहीतर मग जास्त ते पातळ होईल. आणि मिश्रण वाटून घेतलं तुम्ही की एक अर्धा तास असंच बाजूला ठेवा, मग थोडंसं ते फर्मेंट होतं. मी ठेवून दिलं होतं म्हणून मी अगोदर वाटून ठेवलं होतं. हे असं पडलं पाहिजे चमच्यातनं. तर मी ही कावीग ऑलरेडी गरम करत ठेवलेली आहे. आता आपण ह्याच्यात थोडं थोडं घालणार आहोत. आणि यात थोडं थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि थोडीशी होईपर्यंत वाट बघायची आणि मग ते झाले की त्याला असं पलटी मारायची. बघूया एका साईडने झालेत का, छान असे ते फुललेले आहेत. तर आपण हे एका साईडने आता त्याला असं फोल्ड करायचे. येस, परत थोडं थोडं तेल घालूया. सुरुवातीला आपल्याला घालावं लागतं, नंतर तुम्हाला तेल घालायची पण गरज लागत नाही, ते पटापट होत जातात. पुन्हा झाकण द्यायचं आहे, 5 मिनटं वाट बघायची. बघूया झालेत का, तुम्ही झालेत का बघायला अशी सुरी घालून बघू शकतात. तर सुरीला काही चिकटलं नाही म्हणजे ते झालेले आहेत. आपण आता हे काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपण बाकी सगळे पण अप्पे करून घेणार आहोत. तर पुन्हा आपण ह्याच्यात घालूया. पुन्हा थोडंसं तेल घालूया. एकदा कावी तापत गेली ना की ते पटापट अप्पे होत जातात. आता पुन्हा 5 मिनिटं वाट बघायचे. तर हे असे अप्पे होतच राहणार आहेत आणि हे गरमागरम अप्पे तयार आहेत, चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर खूप छान लागतात. तुम्ही करून बघायचे म्हणजे मुलंही खुश आणि मला कमेंट्समध्ये कळवायचं आहे. आणि रुचकर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं.